सॉरी माफी असेल तर त्या महाजी जिजाऊ साहेबांना मानाचा मुजर राहता. नंतर आपण रायरे शिवाच्या शिवपिंडावर वयाच्या 16 वर्षी रक्ताचा अभिषेक करून जनस्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली असे माझ्या राजांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा. आपण बोलतो यावेळेस लीग स्टेजवरील हा सामना असेल. वैशाली स्पोर्ट जैनपेटी विपक्ष शिवशक्ती डॉक्टरजी यांच्यामध्ये रंगणारा सामना असेल. यावेळेस कर्णधार आपण पाहतोय शिवशक्ती डॉक्टरजी संघाचा निहाल नाईक तर वैशाली स्पोर्ट जैनपेटी संघाचा छोटा पॅक बडा धमाका म्हणजे संदीप पाटील म्हणजे सर्वांचा पप्पू आपण मैदानाकडे पाहतोय. यावेळेस नाणेफिंग जिंकून क्षेत्ररक्षण आणि प्रथमतः गोलंदाजी आशिष पाटील गोलंदाजीवर येतोय तर फलंदाजीसाठी स्वतः कर्णधार येतोय सरसेनापती मैदानामध्ये निहाल नाईक आणि सूरज घरत. कारण आपण कालच्या सत्रामध्ये पाहिला तर खूप अशा धावसंख्या आपण धावपलकावर पाहिला 98 धावसंख्येचा सर्वात मोठा स्कोर आपण पाहिला धावफलकावर. स्वर्गवासी गोपाल वर्तक स्मृती गोवटणे यांच्या माध्यमातून धावसंख्येवर मध्ये तो फलक लावण्यात आला होता. 98 धावसंख्या तब्बल धावफलकावर लावण्यात आला होता. तर आपण पाहतो यावेळेस मैदानाकडे वळतोय पहिला चेंडू यावेळेस भिरकावून येतोय चेंडू एक सकावरच्या डोक्यावर चेंडू सीमारेषा पार होतोय चेंडू त्यावेळेस चौकाराच्या सहाय्याने फलंदाज म्हणत असेल आगाज किया है अंजाम अभी बाकी है अभी तो चौका मारा है चक्का मारना अभी बाकी है म्हणजे नक्कीच सेनापती फलंदाज निहाल नाईक यावेळेस मैदानामध्ये युद्धाचा रणफुंक शिंकला जातोय आणि चौकार लागला होते पहिल्या चेंडू 4 धावसंख्या. यावेळेचा दुसरा चेंडू नक्की पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा एकसकाळच्या दिशेने जातोय सीमारेषा पार पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार लागला जातोय निहाल नाईक यांच्या बॅटिंग आणला दुसरा चौकार. तर आपण पाहतोय निहाल नाईक यावेळेस ऑन फायर होताना आपण पाहतोय यावेळेस दुसरा चौकार लागवला जातोय बॅक टू बॅक चौकार लागवला जातोय. यावेळेस चौकाराची हॅट्रिक होणार का आपण पाहतोय यावेळेस. तर गोलंदाजाला आता कमबॅक करावा लागेल एखादा चेंडू निर्धाव फेकावा लागेल. यावेळी तिसरा चेंडू नक्कीच फुल टॉस फेरचा चेंडू नक्कीच जातोय फायनलकडे बघता बघता चेंडू सीमारेषेकडे जातोय. तोपर्यंत चेंडूला फील्ड केला जातोय क्षेत्ररक्षा माध्यमातून. दोन धावसंख्या मिळल्या जातात आणि 2 धावसंख्याने वाढते धावसंख्या धावफलकावर बिनबाद 10 अशी धावसंख्या एक चांगली सुरुवात म्हणावी लागली. यावेळेस निहाल नाईक यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी वैयक्तिक खात्यावर 10 धावसंख्या तर सांघिक धावसंख्या बिनबाद 10 अशी धावसंख्या शिवशक्ती डॉक्टरजी यांच्या माध्यमातून आपण धावफलकावर पाहतोय. आशिष पाटील यावेळी आपल्या षटकातील पुढचा चेंडू असेल. यावेळेस नक्की चेंडू येतोय लॉंग ऑफ कडे तोपर्यंत चेंडूला फील्ड केला जातोय आणि 1 धावसंख्या मिळतोय. या 1 धावसंख्येनं धावसंख्या वधारली जातोय 11 धावसंख्या धाव फलकावर. त्यावेळेस सूरज घरत सुद्धा म्हणतो की मी सुद्धा कशाला मागे राहू चौकार लागवला जातोय. यावेळेस पंचांच्या माध्यमातून अव्वांतर आणि बाईच्या 4 धावसंख्यामधून म्हणजे 5 धावसंख्या मिळतात. यावेळेस दडपण आपण पाहायला मिळतो गोलंदाजाच्या माध्यमातून अव्वांतर आणि बाई दशा टोटल 5 धावसंख्या धावफलकावर वधारल्या जातात आणि धावसंख्या 2 दशकामध्ये पोहोचतोय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 20 अशी धावसंख्या धावफलकावर शिवशक्ती डॉक्टर यांच्या माध्यमातून. यावेळेस गोलंदाज नक्कीच दडपणाखाली दिसतोय.
या वेळेस मात्र कमबॅक करतोय गोलंदाज, चेंडू निर्धाव फेकला जातोय. पहिल्या षटकाची समाप्ती जाहीर करताना नक्कीच संदीप पाटील सरांच्या माध्यमातून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवशक्ती डाकती जोई बिनबाद 20 अशी धावसंख्या. एक नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल, धडाकेबाज सुरुवात यावेळेस, कारण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा पहिला षटक आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावसंख्या खर्ची करतोय यावेळेस वैशाली स्पोर्ट सोनारी सॉरी वैशाली स्पोर्ट जैन पडी संघ. तर चांगल्या प्रकारची सुरुवात डाकती जोई यांच्या माध्यमातून, नेहाल नाईक आणि सूरज भरत यांच्या माध्यमातून, कारण नेहाल नाईक पहिल्याच चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावल्यानंतर गोलंदाज थोडा दडपणाखाली असताना मात्र तिसऱ्या चेंडूवर दोन धावसंख्या, चौथ्या चेंडूवर एक धावसंख्या, पाचव्या चेंडूवर मात्र स्ट्राईकला आल्यानंतर वैयक्तिक खात्यात चौकारने खोलल्याचा सूरज. त्यानंतर अवांतरच्या 5 धावसंख्या आणि शेवटच्या चेंडूवर मात्र निर्धाव. पहिला षटक संपला जातोय वैयक्तिक पहिल्या ते सांगेल दुसरा षटक गोलंदाजीवर. हितेश म्हात्रे यावेळेस मैदानामध्ये आपण पाहतोय, स्ट्राईक वर स्वतः आता निहाल नाईक कर्णधार. वैयक्तिक 4 चेंडूच्या जोरावर 11 धावसंख्येवर खेळत असलेला हा फलंदाज, एक अष्टपैलू फलंदाज आपण पाहतोय स्वतः सरसेनावती कर्णधार डाकटी संघाचा. तर गोलंदाजीसाठी तो हितेश म्हात्रे वैयक्तिक पहिलं तर सांगेल दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये 20 धावसंख्या आल्यानंतर यावेळेस कमबॅक करावं लागेल आणि त्याच प्रकारची गोलंदाजी होतो की काय, जेल उडला जातोय परंतु जेल भूमीला दान होतोय. यावेळेस क्षेत्ररक्षक माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण केलं जातोय, जीवदान मिळतोय यावेळेस सरसेनापतीला म्हणजे नेहाल नाईकला. आणि या चुकीची मात्र कितपत खराब क्षेत्ररक्षा माध्यमातून हा जो जीवदान किती मोलाचा ठरेल यावेळेला डाकटी जोई संघासाठी आपल्या पाहायचं आहे. निहाल नाईक सारख्या खेळाडूला जर आपण जीवदान दिला तर नक्कीच आपण बॅकफूटवर जाऊ शकतो. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होती. दुसरा चेंडू फुल टॉस वजदार चेंडू नक्कीच फायनल करतोय, सीमा रेषा पार ओलांडतोय, सीमा रेषा पार षटकार. जीवदानाचा कितपतचा फायदा आपण पाहतोय, जीवदान दिल्यानंतर येणाऱ्या चेंडूवर षटकार लगावलाय निहाल नाईकनं आणि म्हटलंय की मला जीवदान दिलं त्याचा फायदा मात्र मी घेणार आणि चेंडू सीमारेषा पार लगावलाय 6 धावांसाठी. कमबॅक करणारं हे षटक होतं, कारण पहिल्या षटकमध्ये 20 धावसंख्या आल्यानंतर गोलंदाज कमबॅक करणारे हे षटक आणि पहिल्या चेंडू कमबॅक केलं होतं परंतु खराब षटकाचा फायदा आणि त्यावेळेस पुन्हा एकदा भिडकाव लावला जातोय. लॉंग ऑफ च्या दिशेनं चेंडू जाते आउट ऑफ द पार्क, सीमा रेषा पार षटकार. परमित्र जयेश पाटील खारगर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. तर आपण पाहतोय जेल भूमीला दान झाल्यानंतर बॅक टू बॅक षटकार लगावले जातात निहाल नाईक यांच्या माध्यमातून. ऑन फायर आपण पाहतो यावेळेस निहाल नाईक, पुन्हा एकदा बुलडोझर चेंडू, पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा ओलांडतोय, पुन्हा एकदा चेंडू जाणार सीमा रेषा पार षटकार. हॅट्रिक साठी जातोय सीमा रेषा पार षटकार.
निहाल नाईक या वेळेस नक्कीच मैदानामध्ये आपण पाहतोय. निहाल नाईक नावाचं वादळ मैदानामध्ये येतोय. बॅक टू बॅक तीन षटकार लगावले जातात. अरे पहिल्या चेंडूवर झेल सुटल्यानंतर यावेळेस गोलंदाजर मत वर्चस्व गमावतोय. आता मात्र कमबॅक करावं लागेल, एखादा निर्धाव चेंडू फेकावं लागेल या गोलंदाजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू एक जगावच्या दिशेने जातोय. सीमारेषा पार. पुन्हा एकदा चौकार लगावला जातोय. ऑन फायर निहाल नाईक. धाव संख्या दहा फलकावर. शेवटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. परंतु कार्पेटच्या सहाय्याने चेंडू एक धाव संख्या पूर्ण केली होते. पुन्हा एकदा आणि या वेळेस गुड रनिंग म्हणावं लागेल सूरज आणि निहाल यांच्या माध्यमातून. बघता बघता दोन धाव संख्या पूर्ण केल्या आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या दहा फलकावर. बिंडबाद 46 धाव संख्या. आज ना उद्या तुम्हाला दोन षटक संपले जातात. धावसंख्या धाव फलकावर. शिवशक्ती डॉक्टर यांच्या माध्यमातून 46 धावसंख्या. बिंडबाद 46 अशी धावसंख्या आपण मैदानाकडे पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 20 धावसंख्या तर दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच 26 धावसंख्या खर्ची करतो हितेश. या वेळेस तिसरं षटक गोलंदाजीवर अतिश मते येतोय. या गोलंदाजीतून आता नक्कीच कमबॅक करावं लागेल, कारण पहिल्या दोन षटकात तब्बल 46 धावसंख्या खर्ची केल्या जातात. यावेळेस ऑन फायर आपण पाहतोय. तब्बल 10 चेंडूमध्ये 37 धावसंख्येवर निहाल नाईक. यावेळेस एक धावसंख्या मिळतो एक्स्ट्रा करूकडे. तोपर्यंत या एका धावण वाढती धावसंख्या धावपलकावर 47. तर आपण पाहतोय दिनेश पंडा यावेळेस वैशाली स्फोट जैनपेठे संघाचे उपकर्णधार. यावेळेस कमबॅक केला जातोय, कारण पहिला चेंडू एक धावसंख्या. 10 चेंडू 37 धावसंख्या खेळल्या जातल्या. निहाल नाईक यावेळेस ऑन फायर आपण करतोय, कारण मागच्या षटकामध्ये बॅक टू बॅक हॅट्रिक लागली होती षटकाराची. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार थर्ड मॅन कडे. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावपलकावर वधारली जातोय. 51 धावसंख्या धावपलकावर लगावली जातोय आणि यावेळेस 11 चेंडू आणि 41 धावसंख्या खेळतोय निहाल नाईक. ऑन फायर होताना पाहतोय. सर सेनापती कसा असावा, कर्णधार कसा असावा, याच आपण ज्वलंत उदाहरण पाहतोय मैदानामध्ये निहाल नाईक यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र गोलंदाजच्या माध्यमातून कमबॅक केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. यावेळेस नक्कीच फुलटाच फिरता चेंडू एक लॉलीपॉप चेंडू होता, पण तितकासा फायदा घेता आला नाही. परंतु बघता बघता एक धावसंख्या मिळतोय. दुसऱ्या धावीचा कॉल मात्र नाकारला जातोय. एका धावेवर समाधान आणि एका धावे वाढते धावसंख्या धावपलकावर 52 धावसंख्या धावपलकावर. यावेळेस गोलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच कमबॅक केला जातोय. अतिश मते यांच्या माध्यमातून गोलंदाजी होतोय. यावेळेस सुद्धा मारण्याचा प्रयत्न फसला जातोय, परंतु एक धावसंख्या मात्र मिळतोय यावेळेस सूरज याला आणि धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय. 53 धावसंख्या धावपलकावर. शेवटचा चेंडू अतिश मते, कारण दोन षटकामध्ये तब्बल 46 धावसंख्या होत्या, परंतु आतापर्यंत 7 धावसंख्या खर्ची करतो या गोलंदाज. नक्कीच कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजच्या माध्यमातून. यावेळेस पहिला आदर
उभ्या केल्या होत्या निहाल नाईक आणि सूरजनं, परंतु शेवटच्या चेंडूवर नक्कीच विकेटचं फॉलोअप झालं. निहाल नाईक बॅक टू पॅवेलियन. त्यानंतर नवीन फलंदाज वन डाऊन साठी येतोय. चिरनेर गावचा सुपुत्र विवेक हतनलकर वन डाऊन साठी येतोय. अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय चिरनेरच्या माध्यमातून, परंतु यावेळेस शिवशक्ती डाक्टर यांच्या माध्यमातून चौथा षटक गोलंद प्रगती पथावर. तोपर्यंत एक धावसंख्या. बघता बघता दोन धावसंख्या मिळतात. यावेळेस नक्कीच वैशाली स्फोट जीएनपीडी संघाचा सरसेनापती संदीप पाटील म्हणजे सर्वांचा लाडका पप्पू यावेळेस गोलंदाजीवर येतोय आणि पहिल्या चेंडूवर नक्कीच दोन धावसंख्या मिळतात आणि या दोन धावसंख्या वाढती धावसंख्या धावफलकावर 55 धावसंख्या. डबल पंजा म्हणजेच 55 धावसंख्या धावफलकावर. एक बाद 55 अशी धावसंख्या. यावेळेस नक्कीच मारण्याचा प्रयत्न फसला जातोय सूरजच्या माध्यमातून. चेंडू निर्धाव जातोय. याच प्रकारची गोलंदाजी अपेक्षा असेल कारण मागच्या षटकामध्ये नक्कीच गोल्डन षटक म्हटलं होतं. यावेळेस मध्ये त्रिफळाजीत बाद होतोय. स्वतः सर सेनापती गोलंदाजीवर आल्यानंतर सुंदर प्रकारची गोलंदाजी बॅक टू पॅवेलियन. सूरज घरात. मध्ये चौथ्या क्रमांकावर येणारा फलंदाज सर्वेश नाईक यावेळेस नक्कीच कर्णधाराला साजेशी गोलंदाजी आपण पाहतोय संदीप पाटील यांच्या माध्यमातून. विकेटचा फॉलोअप, दुसरा विकेटचा फॉलोअप. सूरज घरात बॅक टू पॅवेलियन. यावेळेस चेंडू झपझप करत फाईन लेग कडे जातो. तोपर्यंत एक धावसंख्या मिळतोय. धावसंख्या वधारली जातोय. एका धावेने वाढते धावसंख्या. 56 धावसंख्या. 56 लॉस ऑफ 2 विकेट. या षटकातील नक्की आता पाचव्या चेंडूची फेकी असेल. फलंदाज नक्कीच विवेक हतनोलकर. यावेळेस वैयक्तिक खातं खोलावं लागेल विवेक याला. यावेळी चौकाराच्या सहाय्यानं नक्कीच खातं खोलत जातो. चेंडू तस्सी मारे शफार चौकार. यावेळेस नक्कीच धावसंख्या धावपळका 60 लगावल्या जातात. पुन्हा एकदा त्याच दिशेने वाढण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळेस पंचांच्या माध्यमातून हात उंचावले जातात आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार लगावला जातोय. अतिश मते येतोय. अतिश मते आणि आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 7 धावसंख्या खर्च केल्या होत्या आणि एक मोठा आदरा दिला होता निहाल नाईकच्या माध्यमातून. तर वैयक्तिक दुसरं तर सांघिक पाचवं षटक शेवटचं षटक नक्कीच एक हाणावडचं षटक याला म्हटलं जातं. ज्या षटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावसंख्या उभारायच्या असतात तो षटक घेऊन येतोय अतिश मते. यावेळेस स्ट्राईक वर सर्वेश नाईक. 66 धावसंख्या धावपळकावर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये.
यावेळेस नक्कीच फुलटॉस वेगळा चेंडू होता, परंतु तितकासा फायदा घेता आला नाही. एक धावसंख्येवर समाधान, एका धावणं वाढती धावसंख्या धावपलकावर, 67 धावसंख्या धावपलकावर लगावल्या जातात. यावेळेस आता स्ट्राईक मिळतो, ज्यानं दोन चेंडू मध्ये तब्बल 10 धावसंख्या उभारल्या. तसा विवेक हतमोलकर यावेळेस स्ट्राईक वर येतोय. सदुसष्ट धावसंख्या धापलकर असताना गोलंदाज अतिश मते गोलंदाजीवर, विवेक हतमोलकर यावेळेस स्ट्राईक वर असेल. या षटकामध्ये नक्कीच 5 चेंडू शिल्लक असेल, 5 चेंडू जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न विवेकचा असताना मात्र यावेळेस कमबॅक करतोय गोलंदाज. निर्धाव चेंडूचा सांगता केली जातोय, दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातो या गोलंदाजच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावली जातोय, 67 धावसंख्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तिसरा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न फसला जातोय, अप्रतिम षटक फेकले जातोय. कारण 2 षटकामध्ये 46 आल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये ज्यानं कमबॅक करून दिला होता, गोल्डन षटक फेकलं होतं, 7 धावसंख्या खर्च केला होता, 1 विकेटचा फॉलोअप केलं होतं. यावेळेस 5व्या षटकामध्ये म्हणजेच वैयक्तिक दुसऱ्या तर 5व्या षटकामध्ये त्याच प्रकारची गोलंदाजी. पहिल्या चेंडू 21 धावसंख्या, त्यानंतर बॅक टू बॅक निर्धाव चेंडू फेकले जातात अतिश मते यांच्या माध्यमातून. चौथा चेंडू बॅटची कडा उरतोय, तोपर्यंत 1 क्षेत्ररक्षकाचा दुसऱ्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जेल पकडला जातो आणि विकेटचा फॉलोअप होतो. विवेक हतमोलकर बॅक टू पॅवेलियन. तर आपण पाहतोय मयूर पाटील, शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना मयूर पाटील येतोय. या 2 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल, तिसऱ्या विकेटचा फॉलोअप होतो. यावेळेस अप्रतिम गोलंदाजी आपण मैदानाकडे पाहतोय अतिश मते यांच्या माध्यमातून. यावेळेस नक्कीच लो फुलटॉसचा चेंडू, तोपर्यंत लॉंग ऑफ कडे 1 धावसंख्या मिळतोय. 1 धावसंख्येने वाढती धावसंख्या धापलकावर, 68 धावसंख्या 60 लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट चेंडू या षटकातील पहिल्या पूर्वाधातील शेवटचा चेंडू, पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू अतिश मते यांच्या माध्यमातून. सर्वेश नाईक मारण्याचा प्रयत्न फसला जातोय, झेल उडतोय, तोपर्यंत स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये, मात्र खराब क्षेत्ररक्षण जेलभूमीला धावतोय आणि बघता बघता 2 धावसंख्या मिळतात आणि 2 धावसंख्या वाढती धावसंख्या धावपळकावर आपण पाहतोय 70 धावसंख्या लगावल्या जातात. यावेळेस शिवशक्ती डॉक्टर यांच्या माध्यमातून पहिल्या इनिंग मध्ये 70 धावसंख्या उभ्या केल्या जातात आणि 71 धावसंख्येचं लक्ष यावेळेस 42 फूट जैनपेठ यांच्या समोर ठेवण्यात येतोय शिवशक्ती डॉक्टर यांच्या माध्यमातून. शेवटचे षटक फेकलं होतं नक्कीच अप्रतिम, 4 धावसंख्या खर्चीकरण, 1 विकेटचा फॉलोअप, अप्रतिम गोल्डन षटक अतिश मते यांच्या माध्यमातून. सत्तर धावसंख्येवर 71 धावसंख्येचं लक्ष.
तर या स्पर्धे दरम्यान आपण पाहतोय मंचावरती प्रमुख मान्यवर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक ट्रॉफी जी पाहताय ना ती त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आली या पूर्ण स्पर्धेसाठी. मी आयोजकांपैकी विनंती करतोय हेमंतजी पाटील यांना की यांच्या पवित्र शुभ हस्ते सन्मानी आकाशजी गरज साहेबांना यथोचित मान सन्मानित करायचं आहे. अगदी आपण रायगड प्रीमियर लीग असू द्या, उरण प्रीमियर लीग, पेन प्रीमियर लीग, सर्वत्र ज्या नावाचा बोलबाला, ज्या नावाची चर्चा आपल्याला सातत्याने पाहायला मिळते अशा आकाशजी गरज यांना यथोचित मान सन्मानित केलं जातोय युपीएल 2023-24 च्या माध्यमातून. त्यानंतर त्यांच्या समोर त्यांचे दीपेशजी घरे इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय हेमंतजी पाटील साहेबांना की दीपेशजी घरे यांना सुद्धा सन्मानित करण्यात येतोय. क्रिकेटवरती अतिशय प्रेम, खेळाडूंवरती असणारा जीव आणि त्यांच्यावर सर्व काही या व्यावसायिक क्रिकेटमध्ये या क्षेत्रात त्यांचं सुद्धा नाव अगदी अग्रगण्य घेतलं जातोय असे दीपेशजी घरे यांना सुद्धा सन्मानित केलं जातोय युपीएल 2023-24 च्या माध्यमातून. या तिसऱ्या महापर्वामध्ये त्यांना सुद्धा सन्मानित केलं जातोय. खूप खूप मान्यवरांचे आभार बोलतोय. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आवाज असेल जितुराजी पाटील. हॅलो हॅलो धन्यवाद प्रियाल पाटील सर. तर विनंती असेल शिवशक्ती ढाकटी जीव संघाला की आपण लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर प्रथमतः हिंदू धर्माचे आराध्य दैवत गणपती बाप्पांना वंदन केलं जातोय. त्यानंतर हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं जातोय. आपण पाहत आहात उरणची मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा उरण प्रीमियर लीग. आजचा हा पाचवा दिवस आणि पाचव्या दिवसातील ही दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळतोय. उभय संघ असतील, एका बाजूला असेल वैशाली स्पोर्ट्स जेएनपीटी व्ही पक्ष शिवशक्ती ढाकटी जुई. उभय संघामध्ये नाणेफिकीचा कौल लागला होता तो मात्र वैशाली स्पोर्ट्स जेएनपीटी संघाच्या बाजूनं प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आणि मात्र फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं होतं मात्र शिवशक्ती ढाकटी जुई संघासाठी. शिवशक्ती ढाकटी जुई संघानं निर्धारित पाच षटकामध्ये 70 धावसंख्या उभारल्या आणि 71 धावसंख्येचं एक टार्गेट सेट केलं गेलं ते मात्र वैशाली स्पोर्ट्स जेएनपीटी संघापुढं. इथं मात्र पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकला होता विवेक पाटीलचा, नक्कीच दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. पहिला चेंडू विवेक हातनोलकर, पहिला चेंडू यावेळी नक्कीच सीमारेषेच्या दिशेचा वेध घेतोय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय परंतु बघता बघता दोन धावसंख्या यावेळी पहिल्या चेंडूवरती हस्तगत केल्या जातात. पहिल्या चेंडूवरती दोन धावसंख्या मिळाल्या जातात. फलंदाज असेल यावेळी संदीप पाटील पप्पू. वैशाली स्पोर्ट्स जेएनपीटी संघाचा संघ नायक यावेळी सलामीसाठी येतोय. पहिल्या चेंडूवरती दोन धावसंख्येची मोहर लगावली जातोय. तर शिवशक्ती ढाकटी जुई संघाकडून सलामीचं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय विवेक हातनोलकर. ज्याला फलंदाजी करत असताना एक चौकार आणि षटकार लगावला होता तोच विवेक यावेळी दुसरा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा मात्र चेंडू हवेमध्ये असेल क्षेत्ररक्षक खाली आणि मात्र पहिला हादरा बसला जातोय संघाचा संघ नायक यावेळी पप्पू होतोय. आता मात्र बॅक टू द पेव्हिलियन डीजे. यावेळी वैशाली स्पोर्ट्स जेएनपीटी संघाकडून गोलंदाजी अतिशय धारदार पद्धतीने केली होती या गोलंदाजानं. आता मात्र फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मागच्या चेंडूवरती एक सुंदर असा झेल टिपला होता. पुन्हा एकदा मात्र विवेक हातनोलकर यावेळी
एक धावसंख्या तर घेतली जातोय, तिथं मात्र सीमारेषेच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामुळे दुसऱ्या धावसंख्येवर आळा बसला जातोय. एका धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावपटलावरती वधारली जातोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय 1-3. पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा निर्वाळा होतोय. विवेक हातनोलकर चांगली कंबालीची गोलंदाजी करतोय. मी म्हटलं होतं की फलंदाजी अतिशय चांगली केली होती, तशाच पद्धतीची धारदार गोलंदाजी. पहिल्याच षटकामधील दुसऱ्या चेंडूवर खऱ्या अर्थानं वैशाली स्फोट. जेएनपीटी संघाची ज्या फलंदाजावर पूर्णतः मदार होती, तो पप्पू अर्थात संदीप पाटील या फलंदाजाला परतीच्या प्रवासाला धाडलं. तो गोलंदाज विवेक हातनोलकर आपल्या षटकातील हा चौथा चेंडू. हा चेंडू नक्कीच ऑपस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू, क्वालिफाईड पंच हा चेंडू अवांतर घोषित करतात. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडली जातोय, ज्यामुळे सांघिक धावसंख्या देखील पुढे सरकली जातोय. धावसंख्या धावपटावरती आपल्याला पाहायला मिळतोय 1-4. पहिलं षटक प्रगतीपथावर असेल. विवेक हातनोलकर हा गोलंदाज, हा मात्र चेंडू नक्कीच झेल खाली, दोन क्षेत्ररक्षक असतील, झेल होईल का? झेल इथं मात्र जमिनीला दान होतोय. एक धावसंख्या घेतली जातोय. मोठा हादरा पुन्हा एकदा मात्र बसला असता जेएनपीटी संघाला, परंतु इथं मात्र क्षेत्ररक्षण गहाळ झालं, झेल जमिनीला दान झाला. इथं मात्र फलंदाज सुरक्षित राहिला, एक धावसंख्या मिळाली गेली आणि मात्र एका धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचली जातोय 5 या आकड्यावरती. पहिला मोठा हादरा बसल्यानंतर जवळजवळ दुसरा हादरा दिला विवेकने, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षण चुकलं गेलं आणि मात्र अतिश मते हा मात्र नक्कीच सुरक्षित राहिला गेला. बघूया हा अतिश आता मात्र आपल्या संघाला मॅच जिंकून देऊ शकतोय का. दिनेश बंडा नक्कीच झेलबाद झाला असता, परंतु झेल मात्र जमिनीला दान झाला. पुन्हा एकदा मात्र विवेक स्ट्रेट हिट केला जातोय. यावेळी स्टंप मात्र नक्कीच उखडला जातोय, परंतु गोलंद हात न लागल्यामध्ये इथं मात्र फलंदाज सुरक्षित राहिला जातोय. या षटकातील जवळजवळ 5 चेंडू संपले जातात. 5 चेंडूंचा निर्वाळा होत असताना धावसंख्या आपण पाहिली तर 5 धावसंख्या 1-5 अशी संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी जेएनपीटी संघाकडून. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. गोलंदाज विवेक हातनोलकर. विवेक तो अतिश हा चेंडू पुन्हा एकदा मात्र जोरदार प्रहार केला जातो अलंग कार्पेट साईडने. यावेळी चेंडू सीमारेषेचा वेध घेत असताना तिथं मात्र अतिशय जलद इथं मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावला जाताना इथं मात्र एक धावसंख्या मिळाली जातोय. या एका धावसंख्येने पहिलं षटक संपलं जातोय. 6 चेंडूंचा निर्वाळा होतोय. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतात 1-6. डीजे तर कारण आपण पाहिलं असेल या षटकाच्या सुरुवातीला जी सरासरी आवश्यक होती जेएनपीटी संघासाठी ती जवळजवळ 14-15 सरासरीने जायचं होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावसंख्या आल्या. आता मात्र सरासरी पाहिली असेल तर ही पूर्ण करायची असेल तर ती धावसंख्या पूर्ण करण्यासाठी जवळजवळ 16.25 गतीनं मात्र उर्वरित 4 षटकामध्ये जावं लागेल जेएनपीटी संघाला. आता मात्र सांघिक दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज हर्षल गावन मीडियम फास्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. डावखुरे हाताचा गोलंदाज. या गोलंदाजावर किती धावसंख्या उभारण्यात येईल? अतिश मते स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण परिवर्तन होतोय. यावेळी गोलंदाज हर्षल गावन आपल्या षटकातील हा पहिला चेंडू असेल स्ट्राईक अतिश मतीसाठी. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. यावेळी चेंडूला सन्मान दिला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतोय. कंबालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पहिलं षटक फेकलं गेलं होतं ना विवेक हातनोलकर याच्या माध्यमातून, ज्यानं पहिल्या षटकामध्ये एक मोहरा मोठा गारद केला होता संदीप पाटीलच्या माध्यमातून आणि एक फक्त 6 धावसंख्या खर्ची घातल्या होत्या, तशाच पद्धतीची गोलंदाजी. हा चेंडू इथं मात्र नक्कीच मला वाटतं झेल जमिनीला दान केलाय. मला वाटतं दुसरा जीवनदान मिळालाय यावेळी या जेएनपीटी संघाच्या दोन्ही फलंदाजांना. आपण पाहिलं असेल कंबालीची गोलंदाजी करताना दिसतात या जेएनपीटी संघाचे दोन्ही गोलंदाज, परंतु त्याला तितकीशी साथ इथं मात्र देत नाही. तिथं मात्र त्यांचे क्षेत्ररक्षक दोन झेल जमिनीला दान झालेत. कंबालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक यावेळी प्रगतीपथावर असेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज हर्षल गावन आता मात्र स्ट्रायकिंग एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय.
दिनेश बंडा. सलामीसाठी आलेला दिनेश बंडा अद्यापर्यंत वैयक्तिक स्वरूपात एका धावसंख्येवर खेळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. इथं मात्र रनआउटची संधी असेल आणि मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होईल फलंदाज. चोटी धावसंख्या घेण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु प्रयत्न यावेळी नक्कीच फसला जातोय आणि त्याचा फलित नक्कीच आपली इथं विकेट इथं मात्र नक्कीच गमावी लागतो. यावेळी दिनेश बंडा होतोय बॅक टू द पॅव्हिलियन. बॅक टू द पॅव्हिलियन सर्वेश नक्कीच बाद ठरला जातोय कारण मला वाटतोय बाद झालेला फलंदाज हा मैदानाचा मैदानाच्या बाहेर येण्या अगोदर नवीन फलंदाजांना मैदानामध्ये जाणं गरजेचं होत परंतु नियमांचं उल्लंघन झालं. पंचांनी नक्कीच नियमांचं पालन केलं आणि मात्र फलंदाज बाद ठरला जातोय. यावेळी सर्वेश आणि नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. निहार म्हात्रे पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी निहार म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मित्रांनो आपण पाहिलं असेल आजचा टेनिस क्रिकेट जागतिक स्तरावरती खेळला जातोय आणि अशा पद्धतीचं क्रिकेट खेळत असताना जर आपण ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नियमावली आहे नियम आहेत त्या नियमांचं देखील पालन करणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं या सामन्यासाठी या प्रतियोगितेसाठी जे अंपायर आपण पाहतात पंच पाहतात ते पंच सर्व नियमांची योग्यरित्या अंमलबजावणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. मागच्याच चेंडूवरती दोन फलंदाज आपल्याला बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर सामन्याकडे बोलतो आपण. दुसरं षटक प्रगती पथावर असेल. गोलंदाजी ट्रॅकवर हर्षल गावंड बॅक टू बॅक दोन सफलता मिळवल्यानंतर यावेळी निहार म्हात्रे ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू बॅट ठिकाणी लागली ते पुन्हा एकदा मात्र रनआउटची संधी आणि मात्र ड्राईव्ह डायरेक्ट ही तानमा. इथं मात्र फलंदाज होईल बॅक टू द पॅव्हिलियन. आणि मात्र मागच्या दोन चेंडूमध्ये तीन सफलता मात्र प्राप्त झाल्यात यावेळी शिवशक्ती ढाकटीजी संघासाठी. आता मात्र चांगली क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतोय कारण मागच्या षटकामध्ये एक झेल सोडला होता. त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवरती पुन्हा एकदा एक झेल सोडला होता. त्यानंतर मात्र क्षेत्रक्षण करत असताना मात्र कमालीचं क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. दोन रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट यावेळी संपादन केलं त्या शिवशक्ती ढाकटीजी संघानं. काहीशी दुखापत झाली आणि नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जितेश भोईर मोठीजू टेनिस क्रिकेटचा षटकारांचा ब्रँड अम्बॅसिडर म्हणून खऱ्या अर्थाने त्याला जी ओळख आपल्याला पाहायला मिळतोय तोच जितेश भोईर यावेळी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रमांक सहाव्यावर इथं मात्र फलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक असेल. हर्षल गावन ऑन फायर यावेळी जोरदार हिट केला होता आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न येत मात्र अयशस्वी ठरला जातोय. निर्धाव चेंडू होतोय या षटकातील अद्यापर्यंत मला वाटतोय एका चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर असेल. जवळजवळ 71 धावसंख्येचं टार्गेट यावेळी सेट केल्यानंतर ते 71 धावसंख्या डिफेंड करत असताना कमालीची गोलंदाजी यावेळी विवेक हातनोलकर असेल आणि दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज असेल हर्षल गावंड. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न
प्रयत्न फसला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. दोन षटकांचा 12 चेंडूंचा खेळ संपला जातोय. धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतात 4-7. चौसष्ट धावसंख्येचं आव्हान कुठेतरी तो मात्र कठीण होताना दिसतो जेएनपीटी संघाला. परंतु अद्यापर्यंत हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये स्थित आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा म्हणजे ब्लॉकल पद्धतीचा चेंडू यावेळी पाहायला मिळतोय. ज्या चेंडूवर कुठल्याच फलंदाजाला कुठलाच पर्याय नसतोय तोच चेंडूचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक तिसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर ओमकार नाईक यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार आपल्या षटकातील हा दुसरा चेंडू यावेळी नक्कीच चेंडू क्षेत्ररक्षकाचा वेध घेतोय. लॉंग ऑफच्या दिशेने कोणत्या स्वरूपाची चुकी होत नाही. झेल बाद होतोय फलंदाज यावेळी निहार म्हात्रे. आणि त्याचं उद्घाटन आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण मैदानाकडे वळतोय. उरण प्रीमियर लीग पर्व तिसरे आणि तिसऱ्या पर्वामध्ये ही चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या चेंडूवर लॉंग ऑफच्या दिशेने एक उत्कृष्ट झेल टिपला होता. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला दाखल होताना दिसतोय. तर हा चेंडू पुन्हा एकदा मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. या षटकाचं आपण जर विश्लेषण केलं ना अतिशय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार यॉर्कर पद्धतीच्या चेंडूंचा मारा या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा चेंडू यावेळी ऑलॉंग द कार्पेट साईडनं चेंडू खेळला जातोय. चेंडू सीमारेषेचा वेध घेताना दिसतोय. बघता बघता चेंडू नक्कीच गहाल क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु तिथं मात्र बॅकअप केलं जातोय चांगल्या पद्धतीनं. दोन धावसंख्या यावेळी पूर्ण केल्या जातात. या दोन धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचली जातोय. बऱ्याच अवधीनंतर मात्र धावसंख्येमध्ये बदल घडून येतोय. सांघिक धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतात 9. पुन्हा एकदा मात्र आडव्या पट्ट्यानं खेळला जातोय. चेंडू जाईल यावेळी लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर लगावला जातो. या इनिंग मधील पहिला षटकार बॅट्समन नेम बंटी बंटी याच्या माध्यमातून मात्र हा षटकार लगावला जातोय.
पहिला षटकार असेल या इनिंग मधील, कुठेतरी 71 धावसंख्येची गरज असताना पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून मोठे फटके येणं गरजेचं होतं, परंतु शिवशक्ती ढाकटीजुई संघाच्या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं जखडून ठेवलं होतं. यावेळी जेएनपीटी संघाच्या फलंदाजानं यावेळी अलंग कॉर्फेट साईडनं मात्र चेंडू चांगल्या पद्धतीनं फील्ड केला जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं. एक धावसंख्या घेतली जातोय या एका धावसंख्येनं. यावेळी तिसरं षटक देखील संपलं जातोय. या तीन षटकांचा ज्यावेळी निर्वाळा होतोय, धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतात अवघ्या 16 धावसंख्या. तर 12 चेंडू आणि 55 धावसंख्येचं यावेळी उद्दिष्ट असेल डोळ्यांसमोर जेएनपीटी संघाच्या फलंदाजांसमोर. एका बाजूने असेल बंटी तर दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय जितेश भोईर. 12 चेंडू 55 धावसंख्येचं आव्हान. आता मात्र सांघिक चौथं आणि वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हर्षल गावन, ज्यानं या सामन्यामधील दुसरं षटक फेकलं होतं. पुन्हा एकदा मात्र आडव्या पट्ट्याने खेळला जातोय चेंडू. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. यावेळी फलंदाज बंटी याच्या माध्यमातून वैयक्तिक स्वरूपात आलेला हा दुसरा षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या पोहोचली जातोय 22 या आकड्यावरती. करण मडवी यांना विनंती असेल की आपण नक्कीच नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी समोर यायचं आहे. या चेंडूवर पुन्हा एकदा मात्र कव्हरच्या दिशेने भेदण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडून बॅटचं समीकरण जुळलं नाही. चेंडू गेला 20 घेण्यासाठी यष्टरक्षाच्या दस्ताण्यामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतोय. आता मात्र समीकरण असेल यावेळी 10 चेंडू आणि 49 धावसंख्येचं महागडं आव्हान असेल, परंतु फलंदाजी जर चांगल्या पद्धतीनं केली आव्हान पेललं जाऊ शकतो. यावेळी एक धावसंख्या तर घेतली जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यामुळे एकच धावसंख्या मिळाली जातोय, या एका धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचली जातोय 23 या आकड्यावरती. आता मात्र निर्णायक 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि 48 धावसंख्येची गरज असेल. ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय जितेश कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. जितेश फुल टॉस पद्धतीचा चेंडू झेल उडाला जातोय आणि कोणत्याच स्वरूपाची चुकी होत नाही आणि अचूक झेल टिपला जातोय. आणि मात्र जितेशाची मात्र खेळी संपुष्टात येतो. जितेश कोणत्याच स्वरूपाचं योगदान न देता मात्र बॅक टू द पेवेलर होतोय. डी झेलला संधी मिळतो. नवीन फलंदाज सर्वेश टांडेल मागच्या चेंडूवरती सफलता मिळवल्यानंतर नक्कीच सर्वेश टांडेल यावेळी स्ट्रायकिंग एमकडे आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज हर्षल गावड खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी करतोय. पहिलं षटक आपण पाहिलं असेल अवघी 1 धावसंख्या दिली होती, त्यानंतर दुसऱ्या चेंडू षटकाला सुरुवात ज्यावेळी केली होती पहिल्या चेंडूवरती लगावला गेला होता षटकार, परंतु कमालीची पुन्हा एकदा मात्र इथं मात्र कामगिरी केली आणि मात्र मागच्या 4 चेंडूवर अवघी 1 धावसंख्या दिली आणि एक मोहरा गारद केला. दुसरा मोहरा नक्कीच मात्र आपल्या ताफ्यामध्ये मात्र घेताना दिसतोय गोलंदाज हर्षल गावंड. या फलंदाज क्रमांक 7
पाडा नक्की त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. सागर पाटील जांभूळपाडा त्यांची उपस्थिती या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी नक्कीच लाभलेली आहे. तर विनंती असेल की आपण नक्कीच आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. सागर पाटील जांभूळपाडा यांना विनंती असेल आपण नक्कीच आपलं स्थान हे आमच्या अतिथी कक्षामध्ये आहे आपण नक्कीच येऊन इथं विराजमान व्हायचं आहे. तर मैदानाकडे वळतो आपण. मागच्या चेंडूवर एक अल्पातून झेल टिपला होता टप्प्याचा चेंडू यावेळी इथं मात्र चेंडू निर्धाव जातोय. या षटकातील आपण पाहू शकतोय पाचवं षटक प्रगतीपथावर चौथं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचं षटक असेल. हे शेवटच्या षटकातील हा पहिला चेंडू निर्धाव पद्धतीने फेकतोय गोलंदाज प्रज्ञेश मोकल. पुन्हा एकदा मात्र जोरदार हिट केला जातोय. इथं मात्र चेंडू बघता बघता जातोय सीमारेषेच्या बाहेर. या सहा धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचली जातोय 29 या आकड्यावरती. प्रीमियर लीग मध्ये खेळण्यासाठी येणारा प्रत्येक खेळाडू काहीतरी आपलं एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतोय. एखाद्याचं स्वप्न असेल ही जे समोर चमचमणारी जी ट्रॉफी आहे चॅम्पियनची चॅम्पियनच्या ट्रॉफीवर आपला हात लागला पाहिजे. एखाद्याचं स्वप्न असेल जी समोर जी बाईक दिसते मालिकेवीरसाठी ती बाईक आपल्याला मिळाली पाहिजे. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाजीसाठी जी असणारी जी बाईक सायकल आहे ती सायकल सॉरी सायकल आहे ती सायकल मला मिळाली पाहिजे. अशी अनेक स्वप्न घेऊन प्रत्येक खेळाडू या माय माऊली अक्कादेवीच्या मैदानावर आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. परंतु मित्रांनो मी सांगू शकतोय की आपली स्वप्न ही मोफतच असतात परंतु ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्याची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागतोय. यावेळी मैदानामध्ये आपण पाहतोय अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा षटक प्रगतीपथावर असेल. हा चेंडू पुन्हा एकदा मात्र आडव्या पट्ट्याने खेळला जातो. चेंडू जाईल यावेळी सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा मात्र लगावली जातो षटकाराची मोहर. मला वाटतोय या फटक्यांसाठी कुठेतरी उशीर झालेला आहे. ज्या फटक्यांची गरज या सामन्याच्या या उत्तरार्धाच्या पहिल्या षटकामध्ये गरजेची होती मात्र ती सुरुवात कुठेतरी करण्यामध्ये अपयशी ठरला होता जेएनपीटी संघ. आणि मात्र शेवटच्या षटकामध्ये दोन उत्तुंग षटकार लगावतो यावेळी षटकार वीर बंटी. षटकातील आपण पाहतोय अद्यापर्यंत दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल. निर्णायक अशा दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल. विजयासाठी आवश्यक धावसंख्या आपण जर पाहिली तर चौतीस धावसंख्या. यावेळी डीप कव्हरच्या दिशेने चेंडूची फील्ड केली जातोय. एक धावसंख्या मिळाली जातोय. या एका धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचली जातोय 37 या आकड्यावरती. आता मात्र निर्णायक शेवटच्या चेंडूची खेळी बाकी असेल. या सामन्यामधील एक औपचारिक तर राहिली गेली असेल. एक चेंडू 33 धावसंख्येची गरज असेल. स्ट्रेट हिट केला मात्र या षटकाची या सामन्याची समाप्ती जाहीर केली जातोय. आणि मात्र या 10 षटकांचा खेळ संपल्यानंतर यावेळी शिवशक्ती ढाकटीजुई हा संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय.